अडांच्या पुरामुळे अडकलेल्या व्यक्तीस सुखरूप काढले बाहेर। 5 तास चालली बचाव मोहीम। अडान नदीला आलेल्या पुरामुळे घाटंजी तालुक्यातील कोपरी जवळ एक व्यक्ती अडकून पडली होती। प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर मध्यरात्री तब्बल 5 तास बचाव मोहीम राबून सदर व्यक्ती सुरक्षित बाहेर काढण्यात आले। सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे 5 गेट उघडल्याने अडान नदी दुथडी भरून वाहत आहे। कोपरी येथील भाऊराव सातघरे हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी कोपरी जवळ अडान नदी पात्रात गेले होते। अचानक नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे ते तेथेच अडकून पडले। दरम्यान ते घरी आले नसल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती। याची माहिती पोलीस पाटील निलावर यांनी रात्री 12 वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली। या प्रकरणाची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागास सर्व साहित्यानिशी पथक रात्रीच रवाना करण्याचे निर्देश दिले व अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्याची सूचना केली। आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथकांनी घटनास्थळ गाठून मोहीम सुरू केली। नदीची वाढणारी पाणी पातळी आणि त्यात रात्रीची वेळ यामुळे प्रारंभी अडथळे आले, परंतु शेवटी पथकास यश आले। तब्बल 5 तास अस्का लाईटच्या मदतीने शोध मोहीम राबून सदर व्यक्तीस सुखरूप बाहेर काढण्यात आले। नदी नाले ओढे पूल यावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी त्यातून जाण्याचे टाळावे। मासेमारी करणे, पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी टाकणे इत्यादी प्रकार टाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, घाटंजी, यवतमाळ।